पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून केरळ आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर जात आहेत या दौऱ्यात उद्या पंतप्रधान कोची विमानतळाजवळच्या श्री आदिशंकराचार्य यांच्या पवित्र जन्मस्थानी श्री आदिशंकराचार्य जन्मभूमी क्षेत्राला भेट देणार आहेत त्यानंतर भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू नौका आय एन एस विक्रांतला कोची इथं नौदलात सामील करणाऱ्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत या दौऱ्यात दोन सप्टेंबरला त्यांच्या हस्ते कुलूर इथल्या अनेक विकास प्रकल्पांना ते राष्ट्रांना अर्पण करतील तसंच नवीन मंगळुरू इथं उभारण्यात आलेल्या बंदराच्या कार्यान्वयाला सुरुवात करतील याशिवाय मंगळुरू इथल्या पेट्रोलियमच्या विस्तारित प्रकल्पाचा शिलान्यासही त्यांच्या हस्ते होणार आहे